चाचा कौशल्याना जागविणारा शो जागविणारा शो. ओके विविध व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा प्रवास श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा विजन विजडमच्या अगदी जवळ नेणारा माइंडच्या कौशल्यांना जागविणारा शो माइंडफुल हा टॉक शो आरती. जसं मी म्हटलं की परफॉर्मिंग आर्ट्समध्ये किंवा फॉर दॅट मॅटर एनी सब्जेक्ट आपण जो करतोय त्याच्यामध्ये आपलं कॉन्व्हर्सेशन विथ द माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला सारखं वाटतं. कारण शेवटी आपण आपलं अस्तित्व किंवा आपण आपली क्रिएटिव्हिटी ही क्रिएट करायची असते आणि आपलं आणि आपल्या मना आय थिंक मनाचा खूप रोल आहे खूप मोठा त्याच्यामुळे. आणि मी सॉरी मी तुझ्यासमोर काय बोलू तू तर ह्याच्यात PhD केली आहेस अजिबात पण म्हणजे पण मला असं पर्सनली वाटतं हे करता हा अनुभव आहे आणि हा तुला आलेला प्रत्यक्ष अनुभव आहे त्याच्यामध्ये आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. कारण एक इतकी प्रख्यात गायिका जेव्हा स्वतःच्या मनाच्या संवादाबद्दल बोलते ते खूप महत्वाचं आहे. बरोबर तर तू सांगत होतीस. हा तर मला असं वाटतं की सारखं आपलं कॉन्व्हर्सेशन हे सुरू असतं मनाशी हो आणि ते काय कॉन्व्हर्सेशन आहे ह्याच्यावर आपण पुढे काय करू शकतो किंवा काय घडवू शकतो स्वतःला. आय थिंक हे म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आपण जस्ट म्हणतो पण ते ऍक्च्युअली करून त्या दिशेने जाऊन खरंच आपलं करिअर किंवा फॉर दॅट मॅटर आपलं क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीला तर यु नो की सायकोलॉजी आणि आतमध्ये मनाच्या आतमध्ये जे काही आपलं चाललं असतं ते आपलं आपण उमटवतो. जनरली आपण असं फिक्स्ड काही शास्त्रीय संगीतात तर फारच कमी ठरलेलं असतं. बरेच आपण इम्प्रॉम्प्टू सगळं ऑन द स्टेजच क्रिएट करत असतो. तर मला असं वाटतं तो संवाद फार इम्पॉर्टंट असला पाहिजे की आपण स्वतःशीच किती कनेक्टेड आहोत मनाशी. खरं आणि ह्याच्यातून खूप गोष्टी आपल्याला शिकायलाही मिळतात आणि आपलं आपली कला आय थिंक आपण त्याच्यात घडवू शकतो. खरंच खरंच क्या बात आहे. खूप महत्त्वाची गोष्ट तू सांगितलीस सायली की ही जी हे जे प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस जो आहे ना की त्या मोमेंटला तुम्ही तिथे असणं आणि तेव्हा मग माइंड वँडर करत राहतं आणि मग त्याला त्या तिथे आणणं आणि मग तुम्ही तुमची कला पेश करणं म्हणजे ह्याच्यासाठी लागणारी जी जे स्किल आहे जे कौशल्य आहे ते पण मिळवायचं. करेक्ट. तुमचं मग त्याच्यामध्ये तो परफॉर्मन्स पण ते पण वेगळं एज्युकेशन घ्यायचं. तर हे खूपच म्हणजे ताकदीचंच काम आहे. म्हणजे असं अशा तशा व्यक्ती नाही मनाला आपण काबूत आणून म्हणजे आणू शकत नाही. तुला आता मी हे काय सांगणार सगळं पण एक्सपिरियन्स करून की हो. पण तू जे सांगितलंस ते मला खूप आवडलं की मॅनेज आपण करू शकतो म्हणजे ती जी पॉझिटिव्ह डिरेक्शनला स्वतःला नेणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे हो. पण ते म्हणजे थोडंसं एक्सप्लेन करशील का की ते कसं करते तू म्हणजे काय करता येतं त्या मोमेंटला की आपल्याला पॉझिटिव्ह डिरेक्शनला नेण्यासाठी काही खरंच काही करता येतं का त्या ठिकाणी. आय थिंक असं आत्ता मी नाही सांगू शकत पण आपण जेव्हा परफॉर्मन्स करत असतो तेव्हा डेफिनेटली आपण हा आता थोडं सायकोलॉजिकली विचार करतोय म्हणून नाही तर काही जणांना हे विचार पण करायची गरज नसते. काही एकदम इनबॉर्न म्हणजे स्टेज फिअर असं नाही मला म्हणायचंय पण त्यांना तो कनेक्ट इतका झालेलाच असतो जे दैवी कलाकार जे आहेत. करेक्ट. की बसले की ते सुरूच होतात आणि त्यांची कलाही तिथे सुरू होते. म्हणजे ते विंग मधून जेव्हा स्टेजवर येतात बरोबर तेव्हाच आपण त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की अरे सुरू झाले इथे कॉन्सर्ट इकडे सुरू झाली. तर असे हे जे मोठे कलाकार आहेत तर त्यांच्या तो जो ऑरा आहे त्यांचा किंवा त्यांच्याकडे बघून हा आपण विषय थोडाफार शिकू शकतो की म्हणजे परत हे कॉन्व्हर्सेशनच आहे स्वतःच्या मनाशी की असं का होतं त्यांच्या बाबतीत त्यांची काय साधनं असेल की का ते एवढे कनेक्टेड आहेत म्युझिकशी. बरोबर. त्याच्यामुळे
ते आपल्याशी ग्रीन रूम मध्ये बोलून ते डायरेक्ट स्टेजवर जातात. हो ना. आणि ते सुरू करतात. सुरू करतात. तर हा जो कारण त्याच्यात काही फरकच नाही त्यांच्या मनात की ते इथे पण संगीतातच आहे आणि स्टेजवर जातात तेव्हाही त्यांचं संगीत सुरू झालं आणि इथे मनात असतं. सो हा मला खूप प्रकर्षाने आजकाल जाणवतो की कनेक्ट होण कोणत्याही गोष्टीशी की त्या प्रेझेंट मोमेंट मध्ये खरंच तुम्ही किती मोठे आहात, लहान आहात, तुम्ही किती वर्ष शिकलात, तुमचं काय साधन आहे पेक्षा आता तुमची ही परिस्थिती आता ह्या सायकोलॉजिकल सायकोलॉजिकली तुम्ही आता संगीतात किती आहात खरंच. आणि मग ते स्टेजवर जाऊन तीच सायकोलॉजी घेऊन स्टेजवर जाऊन आय थिंक मग तो कनेक्ट बनतो आणि ते कलाकाराला बघून आपल्याला लगेच कळतं की करेक्ट की आज काहीतरी हे. आणि तो कलाकारामध्ये पण म्हणजे तोच कलाकार तू जर आज ऐकला आणि उद्या ऐकलास तर डेफिनेटली 5-10% इकडे तिकडे कारण तो जो शेवटी कनेक्ट बद्दल जो बोलतोय ना संगीत बरोबर तो रोज वेगळा असतो कारण ते त्या वेळेचं म्युझिक करत असतात ना. खरं जसं आपला प्रत्येक दिवस वेगळा असतो खरं तीच सायकोलॉजी म्हणजे तुमचं म्युझिक तुम्हाला त्या क्षणाला कुठे लँड करेल हे तुम्हाला पण माहिती नसतं बरेचदा. बरोबर आहे. आणि ती अननोन स्पेस जी आहे ती बऱ्याचशा जणांना हँडल करणं अवघड जात असेल. करेक्ट करेक्ट. असंच आपल्याला म्हणायचं नक्की नक्की. वाव यार अमेझिंग. त्याच्यामुळे हा कनेक्ट कसा आपण म्हणजे तयारी आणि ह्या सगळ्या गोष्टी हो ना पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्या गोष्टीला आपण इतकं म्हणजे जसं आपण आपल्या मुलांवर इतकं आपला कनेक्ट वेगळा असतो आपल्या मुलांबरोबर तर तो जो कनेक्ट आहे ना म्हणजे सारखं ते कन्सर्न किंवा प्रेम तर यू शुड फील की दॅट इज युअर बेबी. ओ आणि मग आय थिंक ती कला तुम्ही जेव्हा इतकं कनेक्ट स्वतः कराल तेव्हा ती होईल कनेक्ट. बरोबर आहे. सो मला असं वाटतं की हे कनेक्ट इज ऑल अबाउट इट. ऑल अबाउट इट म्हणजे संगीत सादर करणारा आणि ऑडियन्स ऑडियन्स ह्यांचा जो कनेक्ट आहे एक्झॅक्टली त्याच्यावरती ते सादरीकरण आणि त्याचं सगळं रंगणं आणि हे कशावर अवलंबून आहे तो कलाकार आधी त्या कलेमध्ये किती त्याच्या स्वतःच्या कलेशी आणि त्या ह्याच्याशी त्याचा कनेक्ट किती आहे साधर्म्य किती तो पावतोय अंतर्गत अंतर्मुख होऊन तो कसा आहे इंटरनली तो किती हे आहे. आणि हे खूप कलाकारांना ऑब्झर्व करून किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवून बरोबर कारण हा पॉइंट खूप मला मिसिंग वाटतो. आपण जे अनेक जणांचं गाणं ऐकतो किंवा म्हणजे ह्याच्यात नो कम्पॅरिझन ऍट ऑल पण आपण काय शिकायला पाहिजे हा मुद्दा आहे. खरंच खरंच की ह्या कलाकाराचं तो बसल्यावर त्याची कला लगेच जी सुरू होते आणि ती परमोच्चच असते खरंच तर ती का आहे खरंच. वा हा विचार खूप सुरू आहे माझा की कशामुळे आपण अजून 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 कनेक्ट होऊ. मला हे इतकं आवडतंय की तू इतकी आज खरं तर मोठी गायिका आहेस पण तू आजही अजूनही तू नवीन गोष्टी शिकण्याच्या ह्याच्यामध्ये स्वतःला बघतेस की नाही मी अजून हे शिकलं तर मी अजून ह्या स्टेजला पोहोचू शकेन हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं हेच इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. की तुम्ही म्हणजे यू आर स्टुडंट ऑफ म्युझिक हे जे तू ठेवलंयस मनात हे खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं. कारण मी कुठेतरी वाचलेलं की वन्स यू फील सेटल्ड इन लाइफ देन देयर इज नो ग्रोथ. की तुम्ही हा आता एक पातळी गाठल्यात ठीक आहे सगळे वावा म्हणतात तुमचे कार्यक्रम होत आहेत मोठमोठ्या ठिकाणी बरोबर बरोबर सो यू शुडंट फील सेटल्ड एनीवेअर की सेटल इन द सेन्स मेंटली की हा आता मला सगळं झालाय शिकून झालाय कार्यक्रम होत आहेत नाही असं नाही असू शकत. नेक्स्ट लेवल काय असू शकते. करेक्ट. वाव. मग त्याच गोष्टीमध्ये आपण अजून किती इन्वॉल्व्ह होऊन डेप्थ मध्ये जाऊ शकतो आय थिंक ही आपली इम्प्रूव्हमेंट असते असं मला कारण आय एम कमिंग टू द पॉइंट की आरतीताई नंतर माझं शिक्षण पद्माताईंकडे सुरू झालं माझ्या सासूबाई. ओके. आणि आमचं पूर्ण घराणं संगीतातलंच आहे तुला माहित. तेच तर मला हेच तुला विचारायचंय की सगळेजण आपापल्या गुरुकडे शिकतात जसं तू पण शिकलीस आरती अंकलीकर ह्यांच्याकडे शिकलीस उषाताई देशपांडेंकडे शिकलीस आणि मग तू एम ए पण केलंस म्युझिकमध्ये है ना. तर बरेचसे जण शिकतात अकॅडमीजमध्ये जातात म्युझिक अकॅडमीजमध्ये शिकतात पण मग तू त्यांना काय सांगशील की
एम ए पण करणं आवश्यक आहे का, की जर संधी मिळाली तर? की काय तुला स्वतःला तुझ्या ह्याच्यामध्ये काही बदल जाणवला का, म्हणजे ॲक्च्युअली पोस्ट ग्रॅज्युएशन इन म्युझिक केल्यानंतर अजून तुला काही स्वतःमध्ये म्युझिकच्या जर्नीमध्ये तुझ्या काही बदल जाणवला का? छान, खूपच छान क्वेश्चन आहे हा आरती. जर्नी मध्ये मला फरक जाणवण्यापेक्षा मला असं वाटलं की आता एका क्लोज सर्किट खाली मी होते, की उषाताईंकडे शिक्षण सुरू आहे, आरतीताईंकडे शिक्षण सुरू आहे. ह्या दरम्यान शिकत असताना एक्सपोजर नव्हतं, कारण ती वेळ नव्हती एक्सपोजर मिळायची. किंवा गुरुंनी पण सांगितलं की आम्ही सांगू तेव्हा तू सुरू कर बाहेर गायला, म्हणजे एक बेसिक तयारी. बरोबर. तर जेव्हा मी त्यांच्याकडून शिकून एम एला ॲडमिशन घेतली, म्हणजे त्यांच्याकडे शिक्षण सुरूच होतं, पण इट वॉज अ बिग एक्सपोजर फॉर मी. कारण युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकायचं, वेगवेगळी लोकांबरोबर आपण संगीत शिकतो, ती कशाप्रकारे संगीत शिकतायत, किंवा माझी त्यावेळची लेवल किती आहे, मला अजून किती करायचं आहे, म्हणजे ती कायमच आपली, आपल्याला असं वाटायला पाहिजे की ऑफकोर्स वी हॅव टू ग्रो. पण त्या वयात आणि त्या सिच्युएशनला आपण कुठे आहोत आता, कुठे स्टँड होतोय, तर हे जोपर्यंत आपल्याला एक्सपोजर मिळत नाही तोपर्यंत आय थिंक, म्हणजे जसं होम स्कूलिंग आहे की हा तुम्ही शिकताय, तुमचे टीचर येऊन शिकवतायत, दहावी होता, यू डोंट हॅव एनी एक्सपोजर. प्लस मायनसेस आहेत, पण तुम्ही 50 जणांमध्ये बसून शिकताय, सारखी कॉम्पिटिशन आहे तुम्हाला की हा आपल्यापेक्षा जास्त आहे, हा आपल्यापेक्षा कमी आहे, किंवा ती कॉम्पिटिशन हेल्दी कॉम्पिटिशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. करेक्ट. सो आय फील जेवढं तुम्ही एक्सपोज स्वतःला कराल तेवढी ती कॉम्पिटिशन आपण चॅलेंज म्हणून स्वतःला घेऊ शकतो की हा आज आतापर्यंत ठीक चाललाय, पण ह्याच्या पुढे मला जाण्यासाठी. तर आय थिंक युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या वेळेला जे शिकत होते समवयीन, बरोबर, इतके छान गायचे सगळे, हो ना. सो आणि माझे गुरु, जसं मी म्हटलं, फिरोज दस्तूरजी आणि नारायणराव बोडसजी, तर हे अतिशय प्रेमाने आणि कमालीची तालीम त्यांनी दिली. आणि ही एक वेगळी तालीम होती, कारण मी उषाताईंकडे आणि आरतीताईंकडे शिकतच होते, पण त्यांच्यापेक्षा अजून वेगळी तालीम मला तिकडे मिळाली. आणि परत वेगळे स्टुडंट, वेगळ्या वेगळ्या घराण्याचे पण होते. करेक्ट. आणि त्याच्यामुळे आणि परत वेगवेगळी मुलं मुली वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सगळे, त्याच्यामुळे तो एक वेगळा माहोल होता. वा. आणि त्याच्यातून खूप आपल्याला शिकायला मिळतं. त्याच्यामुळे एम ए डिग्री मिळणं न मिळणं पेक्षाही तो जो अटमॉस्फिअर ते आपल्याला जे मिळतं, वा वा, आणि त्याच्यामुळे आपण जे ग्रो होतं ते महत्वाचं आहे. एम ए डिग्री मिळून ठीक आहे, जॉब करायचं असेल तर डेफिनेटली, तसा कोणाचा उद्देश असेल की संगीतातच नोकरी करायची किंवा जॉब करायचा, तर डेफिनेटली ते आहेच इम्पॉर्टंट. आणि तसंही एक डिग्री असणं छानच आहे, इट इज अन ऑनर टू. आणि मला गोल्ड मेडल मिळालं, मी पहिली आले युनिव्हर्सिटीमधून, तर ते आहेच. पण ही हा जो जर्नी आय थिंक तो पण फारच खूप शिकायला मिळतं ना, वेगवेगळ्या लोकांमध्ये उठबस आपली होते. करेक्ट करेक्ट. वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअर असतं. करेक्ट. आणि आपण कुठे होत ते एक्झॅक्टली समजतं, सारखं कळतं. वा, क्या बात आहे. तर हे असं करत असतानाच तुझे साथीदार तुझ्या जीवनाचे, ते तुला कधी मिळाले? सत्यजीत तळवलकरजी तुझ्या जीवनामध्ये कधी आले? आरतीताईंकडे शिकत असताना, आरतीताईंचा आणि माझ्या सासरी त्यांचा खूप जाणं येणं होतं आरतीताईंचा, कारण माझे सासरे तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, तर ह्यांच्याकडे आरतीताई तालाचं आणि लय तालाचं शिक्षण आधीपासूनच घेत होत्या. तर मी जेव्हा त्यांच्याकडे, म्हणजे सिरियसली मी ठरवलं की नाही आता मला ह्याच्यातच करायचं, तेव्हा मी त्यांच्याबरोबर खूप त्यांच्या मैफिलींना साथी करायचे, खूप ठिकाणी फिरायचो. तर त्यांच्याच बरोबर एकदा सुरेशजींकडे त्या मला घेऊन आल्या, की त्यांची काहीतरी तालयात्रा म्हणून एक कॉन्सेप्ट आहे सुरेशजींचा, त्याची रिहर्सल होती. अच्छा. तर तेव्हा सगळे रिहर्सल सगळे चालू होती, आणि सत्यजीत तेव्हा तिकडेच रिहर्सलमध्ये होता, आणि ते, दिस वॉज अनदर
डिफरंट काइंड ऑफ एक्सपोजर फॉर मी. म्हणजे आतापर्यंत मी एवढं भव्य दिव्य म्युझिक ऐकलं नव्हतं, कारण घरात ऐकायचो तेवढंच. पण मी जसं म्हटलं आरती तुला की जेवढं आपण 10 ठिकाणी फिरू तेवढं आपल्याला एक्सपोजर मिळतं, वेगवेगळं ऐकायला ऐकू येतं. खरंच तसं हा एक्सपिरियन्स वॉज अनदर लेवल. सो ऑफकोर्स सत्यजीत तिथे होताच, तोही वाजवायला होता. आणि तेव्हा आमची प्रथम भेट झाली आणि मग नंतर भेटी होतच राहिल्या. आणि आरतीताई खूप इच्छा होती की आमच्या दोघांचं लग्न व्हावं. अरे वा, म्हणजे यू कॅन से हा दिस वॉज द मीटिंग पॉइंट, की त्यांच्यामुळे मी सत्यजीत शी कनेक्ट झाले. अरे वा. आणि मग हा योग घडवून आणला तुझ्या गुरुंकडून. क्या बात आहे. त्याच्यामुळे इट वॉज अ नाईस, म्हणजे त्यांच्याबरोबरही मला राहून खूप काय काय शिकायला मिळालं. आणि मेन म्हणजे जीवनसाथी हो, त्यांच्यामुळे मला त्यांनीच सिलेक्शन केलं असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. त्यांनी खूप सांगितलं की खूप अतिशय गुणी मुलगा आहे. आणि अरे वा, ऑफकोर्स म्हणजे तबला तर तेव्हाही त्याचा खूपच छानच चालला होता. बरोबर. आणि परत फॅमिली, आपलं ग्रूमिंग माझं म्युझिकल फॅमिलीमधलं नव्हतं, पण आवड होती त्याच्यामुळे तशी बॅकग्राऊंड होती. पण ऍक्च्युअल म्युझिक फॅमिलीमध्ये लग्न होणं आणि 24/7 त्याच्यात राहून तेच विचार सारखे कानावर येणं, राईट, हे सुद्धा एक वेगळं, एक अशी इन्स्टिट्यूशनच आहे असं म्हणायला हरकत नाही की क्या बात आहे. कारण 24 तास सुद्धा माझ्या मते हे, म्हणजे माझ्या सासूबाई पद्मा तळवलकर आणि सुरेशजी तळवलकर, तर ह्या दोन यू कॅन से इन्स्टिट्यूशन्सच आहेत. म्हणजे 24 तासही त्यांना कमी पडतील, कारण संगीतातच असतात ते. काही चर्चा आमच्या संगीतातल्याच असतात. अरे वा. त्याच्यामुळे ते इतकं मोठं शिक्षण वेगळ्या प्रकारचं परत सुरू झालं. खरंच. मग तुझं पुढचं जे शिक्षण आहे ते तुझ्या सासूबाईंकडे झालं का पद्माताईंकडे? माझं म्हणजे लग्न झाल्यानंतर मी त्यांच्याकडे शिकायला लागले. बरं. आणि परत त्यांची गायकी थोडी वेगळी, काही त्याही 3-4 घराण्यांच्या बरोबर स्टाईल शिकल्यात. पण ते मिक्स करून त्यांची परत एक इंडिव्हिज्युअल अशी अप्रतिम गायकी आहे, ती सुद्धा माझ्या कानावर पडली आणि थोडंफार मी काही त्याच्यातून घेऊ शकले. वा. सो त्याच्यामुळे संगीतमय वातावरण असल्यामुळे त्याचा खूप एक फायदा होतो. संगीतमय, संगीतप्रेमी, संगीताची साधना करणाऱ्या अगदी अशा व्यक्तींच्या सोबत तू डेली तुझं आयुष्य जात आहे. आणि अजून काय हवं तुझ्यासारख्या गायिकेच्या आयुष्यामध्ये? खरं सांगायचं तर क्या बात आहे यार, क्या बात आहे. तर तू आता, मला तुझा मुलगा पण अरिन, तो पण खूप छान तबला वाजवतो. तो आता तबल्यात, तो सिरियसली आता त्याला असं वाटायला लागला की हां आपण आता, वा, कारण त्यांनी मध्ये 1-2 परफॉर्मन्सेस पण केले, पब्लिक परफॉर्मन्स. आय थिंक तेही थोडं गरजेचं असतं ना, थोडं मोटिवेशन, थोडे वावा म्हणतात. येस. आणि हे वय असं असतं की हा कोणी आपल्याला वावा म्हणतात, आपल्याला अजून छान वाटतं, मोटिवेट होतं, अप्रिसिएशन. सो आय थिंक आत्ता त्याची सुरुवात आहे, पण होपफुली त्याच्यातच तो काहीतरी छान आमच्या सगळ्यांच्या पेक्षाही अद्वितीय असं काहीतरी करेल अशी प्रार्थना आपण देवापुढे करू. ऑफकोर्स, ऑफकोर्स. तर हे सगळं असं घडत असताना मला तुला एक छोट्याशा 2 लाईन्स तू आरती अंकलीकरांकडे शिकलीस त्याच्याबद्दलच्या गाशील आमच्यासाठी? नक्कीच, नक्कीच. त्यांचंच खूप फेमस असं गाणं आहे, मी राधिका मी प्रेमिका. हा हा हा. ते खूप छान गाणं आहे, तेही आपण मी गाऊ शकते. किंवा एखादी बंदेश जे तुला गावंस वाटतंय. चालेल. श्याम मम
देखो घन श्याम तन श्याम मन श्याम प्राण सखो घन श्याम रंगले जया से रंगे मी राधिका राधिका वाह क्या बात है वाह मस्त थैंक यू एकदम छान अरे वाह तर संगीत हा जो शब्द आहे ते तर म्हणजे थिओरॅटिकली तर सगळ्यांना माहितीच आहे की स म्हणजे सूर गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल असं एकत्र मिळून जो काही मिलाफ तयार होतो सुमधुर ते म्हणजे संगीत म्हणजे इथं खूप थिअरटिकल ऐकलंय मी तू शिकवताना मुलांना आय कॅन स्पीक अबाउट इट तर तुझ्या तुझ्या अनुभवामध्ये तुझ्या मते संगीत म्हणजे काय खूपच छान प्रश्न आहे हा आरती माझ्या मते संगीत थिअरॉटिकल तर तू त्याच्याबद्दल यू ऑलरेडी स्पोक अबाउट इट पण ह्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की मी ह्या विषयाबद्दल मगाशीच बोललेले होते की एक जो कनेक्ट आहे म्हणजे कोणतीही गोष्ट आहे त्याच्या बरोबरचा जो कनेक्शन होणं आहे आणि त्याच्यातून स्वतःला ओळखणं आहे वा की आता मी संगीत करते मी एखादी बंदिश गातीये किंवा एखादं गाणं गातीये किंवा आलापी करते हो तर हे मी संगीत आत्ता करते हो पण नक्की मी काय करते एक दोन गोष्टी ह्याच्यात आपण करू शकतो एक म्हणजे हा जो कनेक्ट आहे ती 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 गोष्ट माझ्या मते थोडीशी काही म्हणजे सेकंडरी नाही आहे ती पण सुरुवातीच्या काळात जेव्हा संगीत म्हणजे काय हे जे असतं हो तर एखादे मी आलाप करते एखाद्या रागाचा बरोबर तर ते ते जे आलाप असतात तर त्याचं मी कॉम्बिनेशन म्हणते किंवा त्याचं त्याची मी बढत म्हणते तू तुम्ही सगळ्यांनी विलंबित खयाल गायकी ऐकली असेल तर खयाल म्हणजे काय विचार तर तो विचार तुमचा स्वतःचा विचार त्या गायकी गायकीमध्ये किंवा त्या आलापांमध्ये त्या स्टाईलमध्ये तुम्ही तुमची छबी किंवा छाप कसा उतरवाल की हे आपण इकडनं आपण संगीताची सुरुवात करू शकतो अच्छा म्हणजे संगीत म्हणजे काय तर तुमच्याकडे 7 सूर आहेत हो आणि एवढंच इनफ आहे का तर नाही तुम्ही शिकता अनेक गुरूं महान गुरूंकडून शिकता पण मग ॲक्च्युली हा जर्नी कसा पाहिजे किंवा जर्नी हा कसा असतो तर तुम्ही शिकलेलं आधी आत्मसात करून पचवलं पाहिजे कारण संगीत इतकं महान आणि अफाट आहे न संपणारी गोष्ट आहे खरंच तर ते शिकता 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 तुम्ही तुमचे विचार जेव्हा सुरू करता की हा माझा हा आलाप आहे तो मी थोडा असाही गाऊ शकेन किंवा थोडा असाही गाऊ शकेन किंवा हा नको हे आत्ता गरजेचं इथे नव्हतं हे ही जी प्रोसेस आहे करण्याची हो त्या 7 सुरांना बरोबर खेळण्याची आणि त्याच्यातून तुम्ही जे काय स्वतःला तिथे प्रस्तुत करताय किंवा स्वतः क्रिएट करतायत मला असं वाटतं ते संगीत आहे आणि आता तुला एक कॅनव्हास दिलाय आणि त्याच्यात तुला 7 सप्तसूर सप्तरंग असे 7 रंग आहेत आणि तुला सांगितलं की तू जर छान पेंटिंग आणि हे करतेस तू पण कलाकार आहेस मल्टी टॅलेंटेड तर तुला एखादं काहीतरी स्केच करायला दिलं किंवा पेंट करायला दिलं तर ते तू ठरवून काढलेलं नसतं किंवा ते त्यावेळेचं असतं किंवा थोड्या आयडियाज असतील तुला पण तू त्यावेळेला तुझा जो स्ट्रो फ्लो फ्लो किंवा त्यावेळेला तुला काय वाटतंय ते कुठेतरी आपल्याला तू आता मला म्हणालीस तर मला राहीनी एकदा कंपल्सरी पेंटिंग करायला सांगितलं होतं तर ते माझ्या डोळ्यासमोर येत आहे तर तेव्हा मी जेव्हा आम्ही करत होतो तर प्रत्येक वेळी आपल्याला एक छोटं छोटं इन्साईट मिळत जातं तर ते मिळत 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 मग हळूहळू ते चित्र आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होतं तर तसं काहीसं होतं का संगीतामध्ये तसंच तेच आय वॉज गोइंग टू कम टू दॅट पॉईंट की
आपण सुरुवात करतो आलापी, हो तर आलापी सुरुवात केली आहे, काहीतरी आपल्याला सुचत जातं, त्याच्यातून एक दुसरा आलाप सुचतो, त्याच्यातला काही मटेरियल घेऊन आपल्याला तिसरा आलाप सुचतो. वा. आणि असं आपण हा पूर्ण विस्तार आपण तो उभा करतो. वा. तर हे जे आपल्याला जे वाटणं आहे आणि जे प्रस्तुत करणं आहे आणि त्याच्यानंतर हा जो कनेक्ट आहे तो कनेक्ट जर असेल तर नथिंग लाईक इट. तोच प्रकार तुम्ही अजून लिलया छान करू शकता. तर मला असं वाटतं की दिलेल्या सात सुरांबरोबर खेळून आणि ताल तालाचा आधार घेऊन, कारण प्रत्येक गोष्टीत लय आहे. जसं आपण आता बोलतोय एक लयीत बोलतोय, एक पेस आहे आपल्यात. खरंय, खूप फास्ट किंवा खूप स्लो बोलून आपण व्यक्त नाही होऊ शकत. अगदी बरोबर. तसं संगीताला सुद्धा एक लय आहे. तर ती लय आणि हे सूर ह्यांचं कॉम्बिनेशन करून आपण जे खयाल म्हणजे विस्तार खयाल गायकी ज्याला म्हणतो, हो तिथे आपण जेव्हा पोचतो किंवा त्याची जेव्हा सुरुवात होते, मला असं वाटतं ते संगीत आहे. वा, क्या बात आहे, अमेझिंग. म्हणजे तुझं हे सात सुरांशी खेळणं किती लिलय आहे हे माहिती आहे सिरियसली, आणि त्याच्यामुळे खरं तर मी हा प्रश्न तुला विचारला. खूप छान वाटलं मला ऐकून. आणि आरतीताई अंकलीकरांचं गाणं तर मस्तच म्हटलंस तू. तर असं सगळं करत असताना आणि इतकी छान साथ तुला आहे सत्यजित तळवलकरजींची, तर हे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन पिढीबद्दल तू काय सांगशील की हे जी काही यंग जनरेशन आहे आत्ताची, तर ह्यांच्यासाठी तुला काही करावं असं वाटतं का, की जे की काहीतरी तुला असं वाटतं का की हे काहीतरी कुठेतरी काहीतरी राहून जात आहे ह्यांच्या बाबतीमध्ये, काय तुझा विचार आहे? नवीन पिढी प्रचंड टॅलेंटेड हो, म्हणजे त्यांना म्हणजे माझे सासरे पंडित सुरेश तळवलकर जी ऑलवेज म्हणतात की स्टुडंट अति शार्प असेल ना तर म्हणे ते थोडंसं डेंजरस असतं. कारण कसं आहे, जेव्हा कारण त्याला तुम्ही किती खाद्य दिलं ते त्याला अपुरच असतं, समाधान नाही. म्हणजे डेंजरस इन व्हॉट सेन्स, नॉट निगेटिव्ह, इन पॉझिटिव्ह सेन्स ओनली. हो, पण तुम्ही जेवढं त्याला शिकवाल ते एका सेकंदात उचलून हा हे झालं ते झालं ते झालं ते, बरोबर. म्हणजे त्याचं ग्रास्पिंग पण तेवढंच हाय असतंच. आणि ही पिढीच तशी आहे, यु नो, की त्यांना असं काही ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे आपण जेव्हा टीनेज मध्ये होतो किंवा अजून त्याच्यावर लहान होतो जेव्हा आपले स्ट्रगल्स होते वेगळ्या लेवलचे, ते त्यांना आता काही वाटतच नाही. त्या मेंटली व्हेरी व्हेरी सॉर्टेड आणि खूप शार्प आहेत ते, आणि सगळ्या दुनियेतल्या गोष्टींची त्यांना माहिती असते, त्यांना आवड आहे. पण आय थिंक कमिंग टू युअर क्वेश्चन, की त्याच्यामुळे कुठेतरी एका गोष्टीशी स्थिरता कमी दिसते. म्हणजे जी आता आपण वर्षोनवर्ष संगीतात, सपोज फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण जर घेतलं तर लहानपणापासून आजपर्यंत मी क्लासिकल म्युझिक आणि इतर जॉनर्स हाताळते आहे. रिलिजियसली आपण त्याच्या सातत्याने रियाजात आहोत. खरंच रियाज करतोय, त्याची पूजाच करतो, साधनाच करतो. पूजाच, हो. तर मला असं कुठेतरी वाटतं की खूप म्हणजे आजकालच्या पिढीला खूप वेगवेगळी व्यवधानही आहेत आणि खूप त्यांना इन्फॉर्मेशन आहे आणि विच इज गुड. पण एक ह्या पॉइंटला कुठेतरी ते स्थिर होऊ शकले की अच्छा हे सगळं मला माहित आहे पण मला हे करायचं आहे आणि ह्याच्यात मला थोडासा राहून वेळ घालवून तेवढी इन डेप्थ मला तिथे राहायचं आहे. ही जी डेप्थ आहे ती थोडीशी मला कमी दिसते आजकालच्या जनरेशन मध्ये, कारण त्यांना ह्या गोष्टींना खूप इझी वाटायला लागल्यात. की दोन तीन गाणी तुम्ही गायलात, इन्स्टावर टाकलीत, फेसबुकवर टाकलीत, तुम्हाला मिलियन्स व्ह्यूज मिळाले किंवा लॅकमध्ये मिळाले, की दे फील दे हॅव बिकम अ स्टार ऑर दे हॅव बिकम अ व्हेरी गुड सिंगर ऑर आर्टिस्ट, व्हॉट एव्हर. तर टॅलेंट आहेच, पण इट वॉन्ट लास्ट असं मला पर्सनली वाटतं. की त्याच्यात प्रत्येक गोष्ट, आता आपण पहिली ते दहावी 10 वर्ष घालवतोच ना शाळेत, आपण डायरेक्ट पहिलीतून 10वीची परीक्षा देत नाही. सो जी गोष्ट शिकायला जेवढा वेळ घालवायला लागतो तेवढा थोडा घालवायला पाहिजे सो दॅट ती तो सिरियसनेस, ती डेप्थ, ती तेवढ्या मग तो ताकदीचा कलाकार बनू शकतो. वा,
नाहीतर मग सुपरफिशियल लेवलला सगळेच आजकाल पण खरंच टॅलेंटेड इतके आहेत. हो, इतकी मुलं टॅलेंटेड आहेत म्हणजे आय रिअली वंडर की अरे बापरे कुठे एवढी लहान लहान मुलं सुद्धा काय अफाट गातायत वाजवतायत. राईट. सो नॅचरली आता आता म्हणजे हे तू बोलतीयस तर मी पटकन तू आणि सत्यजित आता तुम्ही दोघ जणांचा पुढची पिढी म्हणजे अरिन तर नॅचरली ही मस्ट बी लाईक सो मच टॅलेंटेड म्हणजे म्युझिक मध्ये असेल किंवा अकॅडमिक्स मध्ये असेल कुठेही म्हणजे त्याचं ब्रिलियन्स दिसतच असेल सगळीकडे. आणि ऑफकोर्स म्हणजे इनबॉर्न रक्तातून संगीत चालू आहे पण तेच आम्ही त्याला सांगतो की कारण ही बिलॉंग्स टू द सेम जनरेशन करंट जनरेशन. सो आम्ही पण त्याला सारखं सांगत असतो की ऑफकोर्स ही इज ऑल्सो मच इन टू इन्स्टा आणि आता तो आठवीतच आहे पण आजकाल मुलांना सगळ्यांना ते स्वतःच काहीतरी व्हिडिओ हे करून विच इज गुड गुड पण ह्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे हा पॉइंट त्यांनी विसरता कामा नये. तेवढी ती फेम मिळाली की तुम्ही स्टार झालात की थांबायचं तिथे असं नाही. तुम्ही अजून शिकलं पाहिजे इन डिटेल ती ग्रोथफुलनेस जो आहे ना करेक्ट आणि ते डेप्थ डेप्थ ह्या दोन्ही गोष्टी कळलं पाहिजे की हा हे आहे आता ठीक आहे पण अजून हे खूप दिव्य भव्य दिव्य आहे खूप एवढा पॉइंट जरी सारखा डोक्यात त्यांच्या असेल महासागरच आहे खरंच खरंच की एवढा पॉइंट त्यांच्या डोक्यात जरी असेल तरी आय थिंक डेफिनेटली दे अचीव बिगर हाईट्स. तो हा एकच पॉइंट मला वाटतो की कारण माझ्याकडे खूप यंग मुलं मुली शिकतात आणि दे हॅव फर्स्ट क्वेश्चन की आम्ही परफॉर्मन्स लेवलला कधी पोहोचू. डेफिनेटली इच्छा असते सगळ्यांनाच इच्छा असते की आपण परफॉर्मन्स करावा आणि केलाच पाहिजे पण तो जो जर्नी आहे ना तेवढा वेट तो सहन ती कळ जी आहे पेशन्स तेच तेच गोष्टी करत राहायच्या त्याच्याशिवाय तुम्हाला कमांड येत नाही. टॉलरन्स लेवल त्यांची थोडीशी त्यात वाढवावी पण तेवढं केलं तर कमिंग जनरेशन आर अमेझिंग म्हणजे खूपच टॅलेंटेड आहेत. हो, तू पण ह्या नवीन जनरेशनसाठी काहीतरी करतीयस ना म्हणजे मला मध्यंतरी काहीतरी असं माझ्या वाचण्यात आलं एक स्टार्टअप म्हणायचं त्याला की काय आय डोंट नो तूच ते जास्त छान सांगू शकशील. नक्कीच आरती. इंडी रूट्स हा हेच मला तुला विचारायचं. हो, इंडी रूट्स ह्या नावाने मी एक कॉन्सेप्ट सुरू केलाय. बरं. आणि आत्ता कसं आहे की आपण जे इतके वर्ष शिकत आलो हा तो एक शास्त्रीय संगीताचा भाग तर आहेच म्हणजे तो नेव्हर एंडिंग आहे पण शास्त्रीय संगीतालाच धरून पण थोडं नवीन पिढीला आवडेल असं किंवा थोडस त्याचं स्वरूप थोडस चेंज करून आपण त्याचं सादरीकरण कसं करू शकू. ओके. हा विचार माझ्या डोक्यात काही महिने किंवा पॅन्डेमिक पासून सुरू झाला. बरं. की शास्त्रीय संगीत तर सुरूच राहणार आहे. हो, तर आपला जीव आणि श्वास आहे पण त्यालाच धरून थोडंसं सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो ते थोडंसं वेगळं करून आणि शेवटी सगळ्यांची मुळं ही शास्त्रीय संगीतच आहे. हो, म्हणजे म्हणूनच मला वन फाईन डे असं नाव सुचलं की ह्या कॉन्सेप्टला पण इंडी रूट्स असं नाव देऊ. छान. आणि मला ना त्याचा लोगो खूप आवडतो. जो वीणा आहे आणि त्याला असे रूट्स दाखवलेत खूप छान आहे. खूप. ते कसं सुचलं म्हणजे ही कॉन्सेप्ट इंडी रूट्स हे कसं कसं तयार झालं कसं सुचलं हे सगळं इंटरेस्टिंग आणि काय आहे हा कॉन्सेप्ट दोन्ही सांग. हो हो. इंडी रूट्स खरं तर हे नाव मला नंतर सुचलं. हा. सुरुवातीला असं डोक्यात होतं की क्लासिकलवर आधारित पण आपण थोडं मासेसपर्यंत जर पोचू शकलो क्लासिकल म्युझिक घेऊन. हो. कारण आजकाल असं खूप ऐकायला मिळतं की नाही आम्हाला क्लासिकल समजत नाही म्हणून त्यांना ते एन्जॉय करता येत नाही विच इज ट्रू. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर कळत नसेल एखादा विषय आणि त्याच्यात आपण रमू नाही शकत. बरोबर. तर मला असं कायम वाटायचं की आपण हेच संगीत क्लासिकल म्युझिकच आपण हे मासेसपर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो त्याला थोडंसं प्रेझेंटेशन वेगळं किंवा थोडं वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स करेक्ट किंवा मूळ कॉन्सेप्ट ठेवूनच अजून काही त्याच्यात ऍडिशनल आपले विचार आपण मांडू शकलो तर. कारण ह्या कॉम्पोजिशन ट्रेडिशनल आहेत बऱ्याच जणांना माहिती आहेत पण त्याच्यात एक वेगळं म्युझिक ऍड आपण जर केलं तर ते अजून एन्जॉयबल होऊ शकतं आणि ही आपली परंपरा टिकण्यासाठी आय थिंक ही काळाची गरज आहे खरंच.
म्हणजे आपण हे ऐकत आलोच की शास्त्रीय संगीत इज नॉट फॉर मासेस, इट्स फॉर क्लासेस. हो, पण कुठेतरी असं वाटतं की क्लासेस असं का, कारण त्यांना ती लोक शिकलेली संगीत शिकलेली असतात, माहिती असते, आवड असते, म्हणून ते जसं क्लासेस आपण म्हणतो. पण असं हेच संगीत आपण मासेस पर्यंत का नाही पोहोचवायचं? वा, कारण ही गरज आहे. लोकांना खूप वेगवेगळ्या तऱ्हेचं संगीत हे त्यांना ऐकायला आवडतं. हो, आणि क्लासिकललाच थोडीशी वेगळी ट्रीटमेंट आपण जर देऊन जर काही वेगळा प्रकार प्रस्तुत करू शकलो, मूळ इंडी रूट्सच राहणार, म्हणजे रूट्स आर क्लासिकल, अगदी, फक्त त्याला थोडीशी वेगळी ट्रीटमेंट देऊन त्याचं सादरीकरण थोडस वेगळं करून, जसं त्याच्यात कीबोर्ड आहे, ड्रम्स आहेत, अच्छा, अरे वा, कहॉन एक इन्स्ट्रुमेंट आहे, बर, तबला आहे, गिटार आहे, अरे वा. सो मला असं वाटतं की हे थोडा वेगळा प्रयत्न आहे आणि लोकांपर्यंत जास्त लवकर पोहोचू शकतो शास्त्रीय संगीताला घेऊन. हो, असा एक विचार आला मनात. आणि माझ्याबरोबर जे ग्रुपमध्ये बँड मेंबर्स आहेत तर त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून आम्ही काही पीसेस ठरवले. बरं. आणि त्याच्या काही रिहर्सल्स वगैरे केल्या, ते रेकॉर्ड केलं, शूट केलं. हो, आणि असं वाटलं की शास्त्रीय संगीतावरच आधारित जे वेगवेगळे जॉनर्स आहेत, जसं ठुमरी आहे, हो, नंतर सूफी आहे, गझल आहे, हो, भजन आहे. भजन आता अजून आम्ही हे लॉन्च नाही केलंय, पण फॉर दॅट मॅटर बॉलिवूडमध्ये सुद्धा जी ओल्ड क्लासिक्स आहेत त्याच्यात शास्त्रीय संगीतावर आधारित खूप कॉम्पोजिशन आहेत. हो, सो तेही आपण जर ह्या इंडी रूट्स मार्फत जर प्रस्तुत करू शकलो, अच्छा, तर दिस वॉज द आयडिया बिहाइंड दॅट. आणि असं करत करत आम्ही त्याचं शूट केलं, त्याचं रेकॉर्डिंग केलं, आणि देन वी वर थिंकिंग की आता ह्याचं काय नाव द्यायचं, कारण आयडिया तर ही आहे. हो, की शास्त्रीय संगीतावर आधारित इंडी रूट्स, म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित, पण त्याचं नाव थोडस फंकी आम्हाला हवं. सो आम्ही सगळ्या जनरेशनला कनेक्ट होईल असं, आणि जे नाव इटसेल्फ सांगेल की रूट्स आर इंडियन, पण ऑफकोर्स इट्स अ फ्युजन काइंड ऑफ थिंग. तो वन फाइन डे हा विचार खूप दिवस महिने सुरू होता की काय नाव देऊया, काय नाव देऊया, आणि अचानक मला एक दिवस वाटलं की अरे इंडी रूट्स मी सुचलं असं, मैं असं काही ख्याल आ गया. हा, ख्याल आ गया. कभी कभी मेरे दिल में ख्याल आते हैं वैसा. तो असं एकदम अचानक हे नाव सुचलं. मग आमच्या, म्हणजे हा तू आता लोगो बद्दल बोललीस, हो, तर अक्षय अष्टपुत्रे म्हणून हा डिझायनर आहे, पुण्यात असतो. हो, आणि अतिशय सुंदर क्रिएटिव्हिटी आहे, डिझाईन पोर्ट म्हणून त्याचं, बरं, ह्या नावाने तो काम करतो. अरे वा. आणि त्याच्याशी मी डिस्कस केलं की असं असं मला नाव वाटतंय, तर त्याच्या लगेच ते क्लिक होऊन त्यांनी ते वीणा आणि तानपुरा आणि ते रूट्स आणि हे त्यांनी ते डिझाईन पण करून आम्हाला दिलं, आणि अतिशय सुंदर असं त्यांनी डिझाईन केलेलं आहे. सो मुळात कॉन्सेप्ट इज रूट्सना धरून थोडंसं प्रेझेंटेशनमध्ये काही आपण चेंज करू शकतो का, इज द आयडिया करून इंडियन फ्युजन आपण म्हणू शकतो, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स यूज करून. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. छान, खूप छान, मस्त. नक्की हे लवकरात लवकर पोहोचेल खूप व्यक्तींपर्यंत, मासेसपर्यंत, आणि यंग जनरेशन अट्रॅक्ट होईल नक्कीच. अशाच प्रकारचं हे बनलं आहे आणि होईल ह्याच्या पुढे देखील, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर ह्याच्यातलं ते जे हंसध्वनी होतं ना, तर ते थोडंसं काशील का आमच्यासाठी? नक्कीच, नक्कीच. इंडी रूट्सचा हंसध्वनी हा पीस मला इथे प्रस्तुत करायला आवडेल. हंसध्वनी हा राग आहे असं म्हटलं जातं की हंसा जसा बोलतो किंवा तो जसा साऊंड काढतो, अच्छा, त्याला त्याच्या जवळचा हा खूप राग आहे, ती सुरावट ह्या रागात आहे. बरं. ह्या कॉम्बिनेशन म्हणून ह्या रागाला हंसध्वनी, हंसाचा ध्वनी, अरे वा, अशा रीतीने ह्याला नाव पडलंय. अतिशय सुंदर आणि व्हेरी प्लेझंट
हा राग आहे आणि ही ट्रेडिशनलच कॉम्पोजिशन आहे. हा जो तराणा आहे त्याला आम्ही थोडं वेगळ्या तऱ्हेने सजवलंय आणि प्रेझेंट केलंय. तर इंडी रूट्स चा हंसध्वनी हा नक्की पीस तुम्ही यूट्यूब चॅनल वर माझा ऐका. क्या बात आहे. आणि दोन लाईनी मी गाते. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला आता हा इथे ऐकायला मिळणार आहे. क्या बात आहे. वा 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 वा. खरंच खूप मस्त खूप मस्त. म्हणजे तू हे सांगितलंस हे खूप छान केलंस की हंसाचा ध्वनी आणि ना माझ्या डोळ्यासमोर ॲक्च्युली खरंच तेव्हा मी असं हंस ठेवला होता की आणि खरंच असं बागडतोय बागेमध्ये आणि उड्या मारतोय आणि खरंच मजा आली मला ऐकताना. जास्त एन्जॉय करू शकले. तर सायली मला तुला हे पण विचारायला आवडेल की तू मला असं वाटतं मल्याळम फिल्ममध्ये तू गाणं गायली आहेस. तू एका हिंदी मूवीत पण गायली आहेस. तर मल्याळम फिल्म सोलोमध्ये सायलीनी परफॉर्मन्स दिला आहे. तर ते काय होता तो अनुभव तुझ्यासाठी कसा होता ते थोडक्यात आम्हाला सांगितलंस तर खूप मजा येईल. नक्की. हे जे गाणं मी गायलेलं आहे शिव तांडव. अच्छा. हे खरं शिव तांडव ह्या नावानी कॉम्पोजिशन आहे. अच्छा. आहे संस्कृत भाषेमध्ये. बरं. पण मल्याळम फिल्म सोलो ह्याच्यात शिव शंकर ह्याच्या ह्याची चार वेगवेगळी रूपं असा तो मूव्ही आहे. आणि प्रत्येक रूपात एका रूपातून दुसऱ्या रूपात जाताना मध्ये ह्या पीस ह्या शिवतांडवचं त्यांनी म्हणजे फीचर केलेलं आहे. तर काही स्लो व्हर्जन आहे काही फास्ट व्हर्जन आहे काही नुसतंच श्लोक आहे आलाप आहे. बरं. तर आणि तो मूव्ही सुद्धा इतका अप्रतिम आहे मी अगदी सगळ्यांना सांगेन जरूर बघा नेटफ्लिक्सवर आहे. आणि इतका सुंदर मूव्ही हा केलेला आहे. आणि कधीची 2000 अशी आत्ताचीच 8-10 नाही आत्ता 2015 वगैरे असेल 15-16 वगैरे असेल. आणि बिजॉय नांबियार हा त्यांचा डिरेक्टर आहे. आणि ही जी कॉम्पोजिशन आहे ती खरं तर मी एक प्रख्यात डान्सर अदिती भागवत कथक नृत्यांगना हिच्या बरोबर ही मी खूप सादर केलेली आहे पूर्वी. अरे बापरे. ती आणि मी बरेचदा नाही मी गायले आणि त्याच्यावर तिने ते नृत्यातून सादर केले. आणि तिची आई रागिणी भागवत ह्यांची ही कॉम्पोजिशन आहे. ह्यांनी त्याला स्वरबद्ध केलेली आहे. तो ही कॉम्पोजिशन मी खूपदा गायल्यामुळे ती माझ्या खूप जवळची झालेली होती. कारण अप्रतिम कॉम्पोजिशन आहे. आणि ही कॉम्पोजिशन फिल्मच्या म्युझिक डिरेक्टरनी आणि डिरेक्टरनी ऐकली आणि माझ्याच आवाजात आणि त्यांना ती खूप आवडली. अच्छा. आणि त्यांनी स्वतःहून फोन केला की आम्हाला ही अशीच्या अशी कॉम्पोजिशन आणि त्याला अतिशय सुंदर असं म्युझिकही दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी जरूर ऐका सोलो फिल्म मध्ये शिवतांडव खूप छान आहे आणि व्हेरी पॉवर पॅक्ड अशी कॉम्पोजिशन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गायलाही खूप तांडव म्हणजे खरंच त्याचं रूप असं येस उभं राहतं म्हणजे असं एकदम नटराजच असं डोळ्यासमोर आलं. आणि शिवाचं जे तांडव स्वरूप आहे त्याचं इतकं ते फोर्सफुल बनवलेलंच आहे. इतकं गायलाही खूप गायला मला ही मजा आली. आणि अर्थात संगीत तर अप्रतिमच दिलेलं आहे. प्रश्नच नाही प्रश्नच नाही. तर त्याच्या दोन लाईनी मी ऐकवते. थँक्यू सो मच.
विश्वेश्वर शंकर ओम नमो नमः शिवाय विश्वेश्वर शंकर जय महेश गिरिजावर जय मा महेश्वर हर 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 महादेव हर 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 महादेव जय शंभो नटवर ओम नमो नमः शिवाय विश्वेश्वर शंकर ओम नमो नमः शिवाय। वाह क्या बात है, क्या बात है, मस्तच। इतकं छान वाटतंय ना की असं वाटतंय की ही मुलाखतही संपू नाहीये, ही गाणीही संपू नाहीयेत आणि कितीही वेळ आपण गप्पा मारू शकतो आणि बोलू शकतो खरं तर, पण नाईलाज आहे, वेळ आपल्या हातामध्ये नसते, थोडंसं थांबावं पण लागतंय। तर सायली खूप खूप छान वाटतंय आज मी इथे आले आणि आपण इतक्या छान गप्पा मारू शकलो, मज्जा येते। मलाही वाटतंय की हा अशाच गप्पा आणि इतक्या सहजरित्या ह्या गप्पा सुरू आहेत की खरंच, आणि तूही इतके मस्त प्रश्न विचारतीयस मला मगाचपासून की यू आर इन्स्पायरिंग मी टू स्पीक मोर। वाव, त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच की आय कुड एक्सप्लोर माय सेल्फ लिटल मोर टुडे असं मला वाटतंय। थँक्यू सो मच तुझ्या पुढच्या सगळ्या तुझ्या व्हेंचर्सना, तुझ्या नवीन नवीन सगळ्या तुझ्या गायकी पेश करण्याच्या तुझ्या कार्यक्रमांना, नवीन नवीन उपक्रमांना, गोष्टींना आमच्या खूप 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 शुभेच्छा। आणि जड मनाने का होईना पण आपण इथे थांबूया ह्या नोटवरती, तुझ्या ह्या सुंदर गाण्याच्या शिवतांडव ह्या गाण्याच्या ह्या नोटवर, आणि पुन्हा तुझे जेव्हा नवीन उपक्रम तू घेऊन येशील तेव्हा पुन्हा आपण भेटू। अगेन थँक्यू व्हेरी मच। थँक्यू सो मच, नमस्कार। तर सायली, तुला माहिती आहे मी एक छोटंसं पुस्तक लिहिलं वानवळ्याच्या गप्पा, आणि मला माहिती आहे की तू हे ऑर्डर पण केलं आहे आणि तू हे वाचायला सुरुवात केली असशील सुद्धा। तर हा वानवळा आणला आहे तुला देण्यासाठी। छान, मस्त, थँक्यू सो मच। आणि हे मी ऑलरेडी ऑर्डर केलेलं आहे पुस्तक आणि आय स्टार्टेड रीडिंग आणि इट्स गेटिंग इंटरेस्टिंग, खूप मज्जा येते, पण मी ते पूर्ण करीन लवकर। नक्कीच, आणि हे प्लीज तू ओपन करावंस आज। अरे नक्की नक्की नक्की। येस वाव, येस वानवळ्याच्या गप्पा, की सगळ्यांनी वाचा पुस्तक, कारण जे त्या त्या वयात त्या गावाच्या सराउंडिंग ज्यांनी अनुभवलेलं आहे त्यांच्यासाठी ते खूप रिलेट होणार आहे। आय हॅव ऑलरेडी स्टार्टेड रीडिंग इट आणि आता मी ते लवकरच पूर्ण करणार आहे। थँक्यू सो मच, आणि खूपच हा वानवळाही मस्त आहे, आता मी नक्कीच बघीन तो। हो, इंडी रूट्सच्या सक्सेससाठी माइंडफुल हार्ट टॉक शो पहिल्यांदा आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही हा केक आणला आहे सायली तुला देण्यासाठी, आणि हा तू कट। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, ही मला आयडिया खूप आवडली। आणि आज इथे सत्यजीतही आहे आणि अरिणही आहे, माझा मुलगा अरिण, त्यांच्या सपोर्ट शिवाय हे कधीच काही पॉसिबल नसतं। या ना आज मला खूप आनंद होतोय की सत्यजीत, अरिण आणि माझी आई पण आज इथे ह्या सक्सेसला शेअर करायला आहे, कारण त्यांच्या तिघांच्याही सपोर्ट शिवाय येस मला काहीच शक्य नाही आहे। त्याच्यामुळे त्यांचा इतका भरभरून मला कायम सपोर्ट असतो, त्याच्यामुळे मी माझे व्हेंचर्स पुढे नेऊ शकते। सो वन्स अगेन, नॉट एज अ फॉर्मॅलिटी, बट आय वॉन्ट टू थँक देम फॉर देअर सपोर्ट, आणि थँक्यू सो मच। आणि आपण आज सगळे मिळून हा केक कापूया। नक्कीच, हे ये वा सोडू ओ थँक्यू।
थँक यू. वाव नाइस केक. वाह.